आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार योगेश कदम सर आहेत. सर, काय सांगाल, आज तुमची फेरसाक्ष होणार आहे, ठाकरे गटाची फेरसाक्ष झाली. सुनील प्रभू यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की आमची फेरसाक्ष झाली, मात्र आता शिंदे गटाला फेरसाक्ष ही खूपच जड जाणार आहे. सुनील प्रभू साहेबांची ज्या फेरसाक्ष झाली त्याला कोणाला जड गेलं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं, संबंधित देशाने पाहिलं. त्यांनी जे काही खोट्या सह्या केल्या, खोटी कागदपत्र सुप्रीम कोर्टापासून त्यांनी फिरवलेली आहेत, दिलेली आहेत, आणि हे अतिशय गंभीर बाब आहे. अशा वेळेला त्यांची जी बाजू आता कमकुवत झाली आहे हे महाराष्ट्रासमोर आले, आणि म्हणून त्यांच्या वकिलावरती आता दडपण आहे की त्यांची बाजू कमकुवत असताना ते आता स्ट्रॉंगली त्यांनी कसं पुढे यायचं आहे. कारण आमची उत्तर ही सत्याची असणार, आम्हाला फक्त सत्य मांडायचं आहे, आम्हाला दुसऱ्या काही ते विशेष बोलायचं नाही आहे. ते त्यांची खोटी बाजू खरी करून घ्यायचा प्रयत्न करतील, परंतु आम्ही त्याच्यामध्ये सक्षम आहोत उत्तरं देण्यासाठी. आणि त्यांनी किती वेळ तपासणी करावी, किती प्रश्न विचारावे, आमची त्यांची पूर्ण तयारी आहे. व्हीपला घेऊन मोठा युक्तिवाद झाला होता की शिंदे गटाच्या आमदारांना व्हीप मिळाला नाही असं म्हटलं गेलं होतं. काय नेमकी वस्तुस्थिती, व्हीप मिळाला नव्हता की टेक्निकल जे उत्तर आहे ते फेर तपासणीच्या वेळेला मी तिथे त्या क्षणी देईन. नक्कीच त्यावेळेला संबंध महाराष्ट्राला कळेल की नक्की सत्य काय आहे ते. त्यावरती मी आता इथे काय बोलणार नाही, कारण शेवटी ते कोर्ट आहे आणि कोर्टाच्या बाजू मला इथे बाहेर मला त्याच्यावर मला ते मांडायचे नाहीत. परंतु आपल्याला ते कळेलच, पत्रकारांना देखील तिथे म्हणजे आपण देखील तिथे उपस्थित असणारच आहात, महाराष्ट्र ते त्याला ते पाहणारच आहे. परंतु जे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या ज्या लीगल ॲडवाईस घेऊनच आम्ही त्याचे उत्तर आम्ही देणार आहोत. आणि पुन्हा हेच सांगेन की आमची जी सत्याची बाजू आहे तीच आम्हाला तिथे जाऊन मांडायची आहे. आणि म्हणल्याच्या नंतर तोंडी उत्तर दिल्याच्या नंतर लेखी देखील आमचं म्हणणं तिथे आम्ही मांडणारच आहोत ना. शेवटचा एकच प्रश्न, आधी खूप सुनावण्या लेट झाल्या, आता सलग सुनावण्या होत आहेत, कुठेतरी वेळकाढूपणा करत होते असे ठाकरे गटाने आरोप केला होता, त्यामुळे हे सगळं आता उलट ही सुनावणी लवकर व्हावी आणि महाराष्ट्रासमोर उभाडाचं सत्य हे उघड व्हावं, कोणाची बाजू सत्य आहे हे महाराष्ट्रासमोर यावं, ह्यासाठी आम्ही घाई करा अशी विनंती पहिल्या दिवसापासून करतोय. त्यांनी डॉक्युमेंट वेळेत दिले नव्हते, त्यांनी डॉक्युमेंट संपूर्ण डॉक्युमेंट आणि डॉक्युमेंट सेट आहे, त्यांनी काही डॉक्युमेंट लपवून ठेवले होते आणि सादर केले नव्हते, त्यांच्यामुळे उशीर झाला. आणि म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने आता जे आदेश दिले त्या आदेशानुसार 31 डिसेंबरच्या अध्यक्ष मोदी सुनावणी पूर्ण करतील असे आणि निकाल लवकर येईल. एक महत्वाचा प्रश्न, ठाणे जिल्ह्यातील जागेवरती शिंदे गट आता आग्रही आहे, भाजपच्या जागेवरती शिंदे गट दावा करतोय, काल बैठकही झाल्या, कसं पाहते याकडे? बघा, प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. कोणती जागा कोणाला द्यावी हा निर्णय वरिष्ठांचा आहे, त्याच्यावरती मी काही भाष्य करू इच्छित नाही. परंतु माझा मला विश्वास आहे की महायुतीचं आज महाराष्ट्रामध्ये सरकार असताना जागा वाटप हे निर्विवाद जागा वाटप होतील, आणि ज्याला कोणाला जागा सुटेल ती आमच्या चर्चेच्या चर्चा अंतिम झाल्याच्या नंतर त्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी आमची सिडोंची पूर्ण ताकद त्या उमेदवारांच्या पाठीशी असेल. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीन बोदारेंसह सूरज मसूरकर, साम टीव्ही नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.